सर्व आवरलेला आहे. तीन गाड्या केलेल्या आहेत. एक गाडी आहे, एक दुसरी जीप गाडी आहे आणि सर्व त्या दुसऱ्या गाडीत चाललेल्या आहेत. आता आम्ही रोड स्टेशनवर आलेलो आहोत, पाणी भरण्यासाठी आलेलो. हे बघा, बाटल्या तुम्ही बघू शकताय. हे आमचे सिनियर माग आहेत, अजित दादा इकडे आहेत. आम्ही आता इथे नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत, हॉटेल वंदे मातरम. चला काय करता रे नाश्ता? आम्ही आता नाश्ता आमचा झालेला आहे. आम्ही आता इथून पुढे निघालेलो आहे. आमच्या अजित दादा फ्लाईट घेतलेला आहे. अजित दादांनी डायरेक्ट परोडा झाल्यानंतर लोड झालेला आहे. चला संपूर्ण ड्राय एरिया आहे आणि तापमान लगभग 45 डिग्रीच्या आसपास. तसं तापमान सोलापूर मध्ये पण आहे. आपण फील्डला जाणारा आहे, थोड्या अंतरावरती आहे. तर आता ऊन खूप आहे, परंतु या उन्हामध्ये आपल्या फील्डवर करायचं आहे. जिओलॉजी म्हणजे उन्हामध्ये काम केलं पाहिजे. तर त्या ठिकाणी आपल्याला ग्रॅनाइट आणि हॉटेल दिसतोला नाही, तो पिक्चर भेटेल. तुम्ही ऊन बघू शकताय की ते ऊन आहे बाहेर आणि त्याचबरोबर उन्हाच्या झाडा पण जास्त आहेत आणि सगळे हॉट विंड. हां, हॉट विंड. हां, फायनली मेर मांडवा या गावात पोचलेलो आहोत. आता इथून फक्त 2 किलोमीटरवर आमचा फील्ड एरिया आहे, तेथे आता आम्ही जाणार आहोत. बघू शकता ऊन किती पाहिजे बाहेर. चालतं, ही आमची एक बाय गाडी आली बघा मागं, आमची डिडीच्या गाडीत आहे. तर आम्ही फायनली आमच्या फील्ड एरियावर पोचलेलो आहोत. आम्ही इथे थांबलेलो आहोत या पहाडावर. आता आम्ही फील्डवर चढ जाणार आहोत.
तर आमची टीम आत्ता उतरलेली आहे खाली. वर्षापूर्वी दी इंट्रूजन टेक्स प्लेस अँड दी दिस इज नोन एज मेर मुंडवारा अल्कलाईन इग्नियस कॉम्प्लेक्स. वेन आय कॉल इट इज अल्कलाईन, दीज आर स्पेशली द अल्कलाईन रॉक्स. ओके, वॉट इज अल्कलाईन रॉक्स? इज इट बेसाल्ट और डोलेराइट अल्कलाईन? They are alkaline rocks. Okay, granite is not alkaline rock. So alkaline rocks, the series of alkaline igneous rocks are happen to be present in 3 kilometer hills. Three hills are there. If you see the what is called as Google image, I have said. Google image baga kalpatile group. You will see three hillocks, three mounds, Mer Mandwara, Musala and Top coming from the interior of the earth. What is the source of the igneous rocks? The source is alkaline to subalkaline rock. It means that they are derived from mantle. It is not intruded below ocean. As ocean floor la intrude zalel nahi, the continental hai. So the source of the magma is from the mantle. What type of rocks now? The subalkaline rocks include basalt and dolerite. They are in the form of dikes. The alkaline rocks include syenite, the varieties of syenite, that is nepheline syenite, monosyenite. Then gabbro. Some amount of metagabbro is also observed in this area. Gabbro is there. Then esexite. Lamprophyre. Okay, now this area, why these rocks are also found in some other places, but this Mer Mandwara is famous only for a special type of magma, that is calcium rich magma. Generally magma kasa asto? Silica rich. म्हणजे ह्याच्यामध्ये जवळजवळ 60-70% कॅल्शियम असतं, दॅट इज कॅल्शियम रिच, अँड द रॉक इज कॉल्ड ॲज कार्बोनाटाईट. देर आर ओनली थ्री लोकॅलिटीज वेअर द कार्बोनाटाईट हॅज बी ऑब्झर्व. द वन इज हियर, द अनादर इज इन किशनगड, आय थिंक नियर जयपूर, अँड थर्ड वन इज, पण ओळखायचं कसं? एक तर पांढऱ्या रंगाचा कॅल्साइट आहे आणि दुसरं कॅल्साइट, म्हणजे ते कसलं थ्री सेट्स ऑफ क्लिवेज दिसतात. सो यू कॅन सी अ व्हेन लाईक स्ट्रक्चर, देन इट इज एक वी रिक्वायर्ड वन सॅम्पल असं दिसत. हा, कोर्स ग्रेन दिसतील कॅल्साइट. फोटो आहे, पेपर आहे, स्क्रीनशॉट काढून पाठव.
तर तो तिथं उडका आपल्याकडं नाही येतो सॅम्पल. नीट जर फ्रेश सॅम्पल सापडत असेल तर घ्या पहिल्यांदा. आता पलीकडे आता फीडवर्क कसं करायचं हे असं पूर्णपणे वर जर जात गेला तर तुम्हाला वेगळे बदललेले हे दिसून येतील. जिओलॉजिकल मॅप इज हिअर, आय हॅव डाउनलोडेड फ्रॉम सम अदर सोर्सेस. यू सी हिअर, वी आर सिटिंग हिअर. त्याच्या पाठीमध्ये एक छोटीशी हिल आहे, त्याच्यामध्ये ऑलिव्ह इन गॅब्रो आहे. ओके, एकदम ऑलिव्ह इन गॅब्रो म्हणजे प्युअर ऑलिव्ह इन क्रिस्टल दिसतात. ते गॅब्रो मध्ये काय असतं? ऑलिव्ह इन ऑगाइट अँड प्लॅजोक्लेट. ऑगाइट अँड प्लॅजोक्लेट, ऑगाइट अँड प्लॅजोक्लेट असतं. इन ऍडिशन टू यू विल गेट ऑलिव्ह इन गॅब्रो. नाउ व्हॉट इज द एज? इट इज प्युअरली रिलेटेड विथ आवर कॉन्टिनेंटल बेसाल्ट बट नॉट अ थोलिटिक इन ओरिजिन. जेव्हा आपल्याकडे बेसाल्ट तो इंट्रूड झाला ना, इंट्रूड म्हणजे तर एक्सट्रूड झाला, त्याच्या वेळेला इथे इंट्रुजन झालेलं. पण हे बिलो द सर्फेस, लेटर ऑन इट कम्स टू द सर्फेस अँड सो ऑन. सो व्हॉट वी यू कॅन सी, यू कॅन सी हिअर दी स्पेशल टाईप ऑफ इंट्रुजन. सब अल्कलाईन टू अल्कलाईन टाईप ऑफ रॉक्स आर ऑब्झर्व इन द एरिया. असं कुठंही मिळत नाही. एवढ्याशा छोट्या 3 किलोमीटर एरियामध्ये एवढे 10-15 प्रकारचे इग्नियस रॉक कुठंही भेटत नाही. ओके, सो यू हॅव टू कलेक्ट गॅब्रो. कार्बोनाटाईट सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते फक्त परत ते देवळापाशी यायचं सगळ्यांनी, आणि तिथनं आपण पाठीमागं जाऊ. आणि तिथं कुठं तर ती व्हेन आहे, मी सुद्धा विसरलो, एकदा आणलो होतो, तरी आपण उडकू. जंगल आहे तिकडं भरपूर, त्यातनं वाट काढत जावं लागेल. पण सगळे मिळून जायचं, त्यामुळे खाली वाट बघत थांबणार आहेत सगळेजण. जास्तीत जास्त मुलं असतील ते तिथं जाऊन या पायरॉक्झिनेट पर्यंत. हा, जास्त हे करायचं नाही, काय कसरत. 15-20 मिनिट त्याच्या कडेला शील्ड मार्जिन दिसत का बघ. समृद्धी या पुढे पुढे या. अशी जाते आणि हा ब्लॉक मुवमेंट अशी जाते. त्याला आपण फोर्स अप्लाय कसा झाला. आता या फॉल्टला आपण काय म्हणतो, आता याचा थिकनेस किती आहे, मी इथे 3.5 सेंटीमीटर लिहितो. सेंटीमीटर याचा 3.5 सेंटीमीटर. डिस्प्लेसमेंट किती याची, इथून ते इथंपर्यंत हा 3.5 सेंटीमीटर. आणि हा टोटल व्हर्टिकल आहे. व्हर्टिकल असेल तर आपण काय करतो, अप गेला तर रिव्हर्स फॉल्ट, डाऊन आला तर नॉर्मल फॉल्ट. हा मग काय झाला आपला, नॉर्मल फॉल्ट. नॉर्मल फॉल्ट. आता तिथं काय झालं, एक ब्लॉक इकडे असा असा आणि एक ब्लॉक असा खाली, म्हणजे इथं मुवमेंट कशी झाली, रिव्हर्स ही अशी झाली. बरोबर, ही अप गेला ब्लॉक आणि इकडं जर विचार केला तर इकडून हा डाऊन गेला, म्हणजे इथं काय झालं, हा रिव्हर्स फॉल्ट झाला. हे दोघं आलेत ना, ह्याचने फक्त विचारा कुठला फॉल्ट आहे. 30 सेंटीमीटर लिहून तिथे जाता येत नाही. आमच्या आता फील्ड वर्क संपून या ठिकाणचे मेर मांडवरापासून आता पुढे जाणार आहोत. तर आम्हाला आमच्या सरांनी आईस्क्रीम दिलेलं आहे. आईस्क्रीम दिलेलं आहे, बघा ऊन केवढं आहे तुम्ही बघू शकताय. आईस्क्रीम सुद्धा पागायला लागलेला आहे बाहेर काढल्यानंतर, एवढं ऊन आहे. हा, चला आम्ही आमची गाडी नंबर, तर आमची गाडी नवीन आमची गाडी आहे. आता आम्ही आता बसणार आहोत. ओके, चला आता पुढे जाऊ. आपण मागे बघू शकता, एक ग्रेनाइट, एक सर्व हा ग्रेनाइट आहे. आता
आता आम्ही कार्बन डायऑक्साइड ची वेन उडवण्यासाठी निघालो आहोत. हे आमची सर्व टीम आहे. हाय 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 ब्रो, नाव सांग प्रत्येकाची. सर्व आमची सई दिदी आणि हे आमचे हर्ष दादा आणि आमची प्रतिशा दिदी. आम्ही आता कार्बन डायऑक्साइडची वेन पाहण्यासाठी निघालो आहोत आणि आमचे मार्गदर्शक तुषार कांबळे. आम्ही आता कार्बन डायऑक्साइडची वेन शोधण्यासाठी निघालो आहोत. कार्बनाटाईट हा आमचा मेन उद्देश आहे. कार्बनाटाईट आमच्या म्युझियम मध्ये सॅम्पल नाही आहे. तर डी डी के सरांनी सांगितले की कार्बनाटाईट आपला हा फुटकणार आहे. त्याचं जे डिपॉझिशन आहे ते व्हेन मध्ये. इंडिकेशन असं आहे की तो सिलिसिक नेचर मध्ये आणि मोस्टली कॅल्साइट इन नेचर आहे. तर दुसरा एक आहे तो अलियन गॅब रॉक खडकाचा आहे आणि पॅराग्रेनाइट. हे तीन मुख्य तीन मेन रॉक खडकाचे आहेत आपल्याला. आपण पाठीमागे आता मेर मांडवराच्या ठिकाणी जे फील्ड वर्क केले त्याच्या अपोजिट साईडलाच आपण ही वेन पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर कंटिन्यू करा. हॅलो मला इथे हिरणपुरा ग्रॅनाइटचा एक एक्सपोजर सापडलेला आहे. तर सर्व जिओलॉजिस्ट डिस्कशन करत आहेत. टाईक इथे सापडलेले आहे. बेसॉलची टाईक आहे. कार्बन डायऑक्साइडचा सॅम्पल सापडलेला आहे. फोडायचं झालेला आहे. लुक ॲट दिस, देर इज मे बी कॅल्साइट. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या रॉकमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं कंटेंट जास्त आहे तो कार्बोनाटाईट असण्याची शक्यता आहे. तसंच आमसने असा एक सॅम्पल भेटला याच्यामध्ये कॅल्साइट फॉर्मेशन दिसत आहे आणि अक्षय ते सॅम्पल काढण्याचा प्रयत्न करत आहेत. सॅम्पल खूप मोठा आहे आणि खूप मोठी डीप व्हेन असल्यासारखं आहे. तर आमसनी ह्या सॅम्पलपैकी काय सापडतं? थोडंसं फाईन ग्रेन पण दिसत आहे सॅम्पल्स, परंतु ह्यामध्ये कोणता कार्बोनाटाईट आहे, कोणतं ह्यामध्ये कॉम्पोजिशन आहे हे जर ओळखणं फक्त मायक्रोस्कोपिकली असणार आहे. आपल्या भरपूर या प्रमाणामध्ये त्यानं सॅम्पल सापडलेले आहे. तर आम्हाला सरांनी सांगितल्याप्रमाणे सॅम्पल सापडलेले आहेत. तर त्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी आम्ही सरांकडे आत्ता निघालेलो आहोत. इट्स मे बी कार्बोनाटाईट. ते बघ कार्बोनाटाईट असू शकतात, तर आता एवढं एफर्ट घेतलं आहे, काय रिझल्ट असेल काय माहीत नाही. ऑलरेडी आम्ही असं उशीर झालेला आहे. सरांनी सांगितलेल्या टाईममध्ये आम्ही पोहोचत नाही आहे. सर काय म्हणतील ते ठीक चालतं. आमचं फील्ड वर्क हे संपलेलं आहे. मेर मांडवाला येथील हे फील्ड वर्क.
इथे ग्रॅनाइटिक बॉडी दिसत आहे आणि काही ठिकाणी डाईक स्वरूपात बेसाल्टिक इंट्रुजन आलेलं आहे. इथला आम्ही सॅम्पल सुद्धा घेतलेले आहेत. तरी आमच्या दीदीने लाडू आणलेला पण लाडूच राजस्थान मध्ये वितळून वाळू झाले वाळू झाले. तर अशा तऱ्हेने आमचा दुसरा फील्डचा दिवस आज संपलेला आहे. आता आम्ही रेस्ट घेणार आहोत. नवीन आम्हाला सांगितल्याप्रमाणे कार्बोनाटाइट मिळालेला आहे आणि बाकीचे काही सॅम्पल. Moverlo sin pena ven, sin estrés, muéstrame sus pasos, te cuento hasta diez y ven. Yo sé que tú quieres, sé que tú quieres conmigo, mover todos esos placeres.